नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा चॅनल्सला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोडणार नाही मी. हो साहेब पुढे चला ना, पिस्तूल तुमच्याकडे आहे. अरे मोरे मी मागे राहून वाद ठेवतो, समजलं ना? चल पुढे पुढे. बी केअरफुल नाही तर गोळी मलाच झाडाल. अरे नाही समजलं तुम्हाला? अरे तुझ्या टोपी मध्ये माझ्या टोपी मध्ये फरक आहे. हवालदार आहे, मी इन्स्पेक्टर आहे. समजलं ना? आपली पायरी ओळखून राहतो. कुठला आता नायलॉनची अर्धवट जळालेली दोरी. हवालदार मोरे. येस सर. ये मोर. आलो मोर. फालाने आलोच मी. इकडे 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 सापडली दोरी. दोरी सापडली. हात लावू नकोस. ह्याच्यावर खुनी इस्माच्या हाताचे ठसे असतील. थांब. साहेब ती दोरीच आहे. नाही ही दोरी नाही, फाशी का फंद आहे. साहेब कसला तरी आवाज झाला. कुठे? मला खात्री आहे कोणीतरी आपला वॉच ठेवतो. अरे नाही रे, ज्याने आपल्याला फोनवर खबर दिली ना तोच असणार. आपण ही दोरी उचलतो की नाही तेच बघत असणार. मग झडप घालून त्याला ताब्यात घेऊया, म्हणजे सगळी खबर मिळेल आपल्याला. नाही वेड्या, सोन्याच्या अंड्या देणाऱ्या कोंबडीला कापून खायचं नसतं, ती पुढचं अंडं देईपर्यंत वाट बघायची असते. अंड? हा म्हणजे पुढचा फोन येईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. अंडरस्टँड? येस सर. येस. फॉलो मी. तुम्ही पुढे वा. आलोच मी. कशाला? काय लहान मुलं सारखं करतो. लगवेल तिथं नको तिथं जाऊ, आडोशाला उभं राहू का बघत्यात. काय कदम, काय म्हणतात फुटप्रिंट्स? सर हे देसाई आणि जेधेंच्या बंगल्याबाहेर मिळालेले पावलांचे ठसे, आणि हे रावसाहेब निंबाळकरांच्या बंगल्याबाहेर मिळालेले. हे तिन्ही ठसे अगदी तंतोतंत जुळत आहेत सर. ह्याचा अर्थ एकच, हे तिन्ही खून एकाच व्यक्तीने केलेले आहेत, त्याबद्दल शंकाच नाही आहे सर. खुनी इसम हा 8 नंबरची कोल्हापुरी चप्पल वापरणार आहे सर. हाच तो ठसा ना? येस सर. कोल्हापुरी चप्पल हा एकमेव क्ल्यू आहे आपल्याकडे. ह्याच्या साह्याने आपण खुन्यापर्यंत कसे काय पोचणार कदम? हा क्लू जरा आम्हाला स्टडी करायला पाहिजे. हो सर. तुम्ही थांबणार? हो का? नाही थांबणार असाल तर चहा सांगतो. हां चहा सांगा, चहा इज अ मस्ट. कदम एक मिनिट, चहावरून आठवलं, एका खास व्यक्तीकडे चहा पेंडिंग आहे माझा, तो आज वसूल करतो. ओके सर. हां मी निघू. या आय कॅन गो. थँक्यू सर. सकाळी लवकर या. येस सर. शेवटी आज योगाला एकत्र चहा प्यायचा अगदी अचानक. आम्हा पोलीसवाल्यांचं सगळं अचानकच असतं. शुगर वन क्यू. महेश माझं एक काम करा. सांगून तर बघ. मी ज्यांच्याकडे सर्व्हिस करते ना ते दाभाडे म्हणून आहेत. ते इतके चांगले आहेत की मला मुलगीच मानतात, पण ते सध्या एकटेच राहतात. का बरं? त्यांची मुलं अमेरिकेला आहेत. आय सी. महेश सध्या हे खून सत्र चालू झालंय ना, तेव्हापासून खूप टेन्शन मध्ये आहेत. त्यांना असं वाटतं की पुढचा खून त्यांचाच होणार आहे. कशावरून? गेल्या वर्षी कॉर्पोरेशनने 5 उद्योगपतींचा सत्कार केला होता. हे बघ त्याची लिस्ट. श्रीरंगपूर नगरपालिका सत्कार मूर्ती
श्री दादासाहेब देसाई, माधवराव जेधे, रावसाहेब निंबाळकर, यशवंतराव दाभाडे, अण्णासाहेब शिलेदार, ओ माय गॉड, ह्या पहिल्या तिघांचे तर खून झालेले आहेत. ते सुद्धा ह्याच क्रमानं. चौथं नाव यशवंतराव दाभाडेंचं आहे. यु आर राईट गौरी, हा फार महत्वाचा क्लू आहे. यशवंतराव दाभाडे खुनेचं चौथं टार्गेट. येस, अगं 7:30 वाजायला आले आहेत, आता निघ तू. हो, पण अजून महेश कसे आले नाही तेच कळत नाही. अगं कुठेतरी कामात अडकला असेल, आज नाही आला तर उद्या येईल. निघ तू. मी निघते सर, पण मला खूप काळजी वाटते. काळजी? कसली काळजी? अगं आज काय अमावस्या नाही. पण अगं आज नक्की येत नाही तो कुणी. जा तू. ठीक आहे, मी तुम्हाला गोळ्या देऊन जाते. बर. हॅलो, हा हा, मी दाभाडे बोलतो. आपलं टेंडरचं काम होणार ना नक्की? बर बर, घ्या सर गोळ्या. जा जा तुम्ही. कोण आहे? महेश? 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 बस गाडीत. महेश तोच असेल का हो तो खुनी? येस ऑफकोर्स, बंगल्याची टेहणी करायला आला असणार तो. गौरी, त्याचा चेहरा पाहिलास तू? नाही. माय गॉड, म्हणजे या अमावासीला? डोंट वरी गौरी, दाभाडेना फुल पोलीस प्रोटेक्शन देईन मी. नाही, पण त्यांनी माझ्यावर अटॅक का केला? त्याला वाटलं असेल तू त्याला पाहिलास म्हणून. काय घाबरले होते मी. बरं झालं तुम्ही आलात. या. या ना. थँक्स गौरी, पण नको, उशीर होईल. आता पुन्हा कधी आपली भेट? हुकुम करा राणी सरकार, बंदा हजर आहे. येऊ मी. बाय बाय. गुड नाईट. फोनची वाटच बघत होत वाटत. दोरीचा पुरावा सापडला? हो हो, सापडला ना. अहो त्या इन्स्पेक्टर तुंगारेनी जमाही केला तो. गुड, पण त्या इन्स्पेक्टरला म्हणावं जादा हुशारी करायची नाही, नाहीतर गाठ रंगाशी आहे. आपलं नाव रंगा आहे का? नाही लक्षा, लक्षात ठेवा, रंगा असेल तर गंगा. तुमचा आवाज कसा काय बदललाय?
आवाज बदलला असे आमचे माझे बरेच आवाज आहेत. गुडचा पुरावा घ्या. तुमच्या बंगल्याच्या मागच्या बाजूचं तळ संपलं की एक आडवी भिंत लागेल. त्या भिंतीवरनं उडी मारायची, मग एक मोकळं पटांगण दिसेल. तिथे काही झुडप असतील, बस त्या झुडपात शोधा, तुम्हाला पुढचा पुरावा सापडेल. कोणी इस्मानं फेकलेला काळा हातमोजा. काळा हातमोजा उजव्या हाताचा. गुड बाय. आणि आणि एक लक्षात ठेव. हॅलो 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 टाइम संपला.